राज्यातील जिल्हा परिषदच्या मुलांना 78वा स्वातंत्र्य दिन हा जुन्या गणवेशावर साजरा करावा लागला। म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सरकार जे एक शाळा एक गणवेश या योजनेअंतर्गत गणवेश देणार होतं ते फक्त कमिशनमुळं आणि गुजरातच्या युनिफॉर्म बनवणाऱ्या त्या कंपनीला कंत्राट दिल्यामुळं आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना, खास करून गोंडस शाळकरी मुलांना गणवेश मिळाला नाही। शिंदेसाहेब, फडणवीस साहेब किंवा माननीय अजितदादा साहेब, आपल्या महाराष्ट्रातली मुलं शिक्षण मंत्री केसरकर साहेबांच्या हट्टामुळं महाराष्ट्राच्या बाहेर तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळं त्यांनी गणवेश बाहेर त्या ठिकाणी दिले, परंतु महाराष्ट्रात गणवेश बनवणाऱ्या कंपन्याच नव्हत्या किंवा बनवणारी लोकच नव्हती, फक्त गुजरातचं भलं करायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कदाचित ते दिला असेल। पण काय मिळालो? आज शाळा सुरू होऊन जून गेला, जुलै गेला, ऑगस्ट गेला, 3 महिन्यामध्ये राज्याचं शिक्षण विभाग, शिक्षण मंत्री, राज्य सरकार जर विद्यार्थ्यांना गणवेश पुरवू शकत नसेल तर या महाराष्ट्राचं किती मोठं दुर्दैव आहे। आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी निषेध करतो या सरकारचा की सरकारने विद्यार्थ्यांना गणवेश द्यायचा सोडून जुन्या कपड्यांवरच त्यांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागतो, याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काय असू शकते? हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। मित्रांनो, याच महत्त्वाच्या विषयावर बोलायचंय। सर्वांना सप्रेम जय जाव। मी संतोष शिंदे, आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज 15 ऑगस्ट भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन। खरं तर स्वातंत्र्य दिन म्हटलं की तुम्हाला आम्हाला शाळेतलं जीवन आठवतं, शाळकरी मुलांचं आयुष्य आठवतं। सकाळी सकाळी आई शाळेत जर पहिल्यांदा कधी उठवत असेल तर ते शाळेत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी सगळ्यात प्रातकाली आपण उठतो आणि मग आपल्या गणवेशाला इस्त्री असेल किंवा तुम्ही NCC असाल, स्काउट गाईडमध्ये असाल किंवा इतर इव्हेंटमध्ये असाल किंवा आपल्या शाळेची निघणारी प्रभात फेरी असेल, तुम्ही ढोल वाजवण्यात असाल किंवा कुठल्याही कवायतीमध्ये असाल, तुमचा उत्साह प्रचंड द्विगुणित असतो। आणि तो शाळेतल्या मुलांचा उत्साह पाहून, आपल्या घरातल्या मुलांचा उत्साह पाहून आई वडील सुद्धा अत्यंत आनंदी असतात। मी सुद्धा आज माझ्या मुलासोबत शाळेत गेलो होतो, तुम्हीही गेला असाल। परंतु ग्रामीण भागामध्ये, गाव खेड्यामध्ये जे शाळकरी मुलं आहेत, महानगरपालिकेची सुद्धा शाळातली परिस्थिती काही वेगळी नाही। शिक्षण विभागाने सांगितलं एक शाळा एक गणवेश, म्हणजे महाराष्ट्रातल्या शासकीय निमशासकीय जेवढ्या शाळा आहेत आणि जेवढ्या प्राथमिक माध्यमिक शाळांचा गणवेश युनिफॉर्म हा सरकार ठरवणार होतं, एकच महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश असेल तो म्हणजे खाकी पॅन्ट असेल किंवा पांढरा शर्ट असेल। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली, त्याच्या अगोदर अर्थसंकल्पाच्या किंवा उन्हाळी अधिवेशनात सुद्धा चर्चा झाली की कपड्याचा दर्जा काय असेल किंवा मुलांना वेळेत शाळेत शाळा सुरू झाल्यावर मिळणार का। साहेब सोडून बोला, 15 ऑगस्ट आली, आज 15 ऑगस्टचा दिवस आहे। मी माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारलं, धाराशिवच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विचारलं, अर्थात मराठवाड्यातल्या मुलांना विचारलं, पश्चिम महाराष्ट्रातल्या संभाजी ब्रिगेडच्या सगळ्या टीमला विचारलं, कोकण असेल, विदर्भ असेल, खान्देश असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, फक्त आढावा घेतला की आज ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, ज्या याच राज्य सरकारमधल्या नेत्यांच्या खाजगी शाळांमुळं आज आमच्या सरकारी शाळा बंद पडण्याच्या किंवा पाडण्याच्या मार्गावर काही लोक प्रयत्न करतायत, हरकत नाही, त्यांचं ते कर्म असेल, परंतु ज्या शाळा जिवंत आहेत, मुलांना शिक्षणाची गरज आहे, आज 15 ऑगस्ट 78वा स्वातंत्र्य दिन शाळांमध्ये साजरा झाला, मुलांच्या गणवेशांचा दर्जा कसा आहे फक्त माहिती विचारली। आमच्या सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आहेत,
सचिन बापू जगताप त्यांना विचारलं की तुम्हीच राज्याच्या शिक्षण विभागाला किंवा आपण शिक्षण मंत्र्यांपर्यंत पत्र व्यवहार केला, आज शाळेतल्या मुलांना गणवेश कसा मिळाला? त्यांनी सांगितलं गणवेशच आला नाही. मी सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विचारलं, तुम्हाला वाटेल फक्त संभाजी ब्रिगेडच्याच विचारलं, मी पालकांना सुद्धा विचारलं, प्रत्येक कार्यकर्त्याची मुलं किंवा तुमची माझी मुलं हे शाळेत असतात आणि ज्यांची जिल्हा परिषद शाळेत आहेत, महानगरपालिकेच्या शाळेत आहेत, त्यांना विचारणा केली गणवेश आला का? ते म्हणले गणवेश आला नाही. मग आता शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब सांगा, गुजरातची अशी कसली लाडकी कंपनी आहे, गुजरातची अशी कसली यंत्रणा आहे की असा वेगळाच गणवेश बनवतोय. 15 ऑगस्ट तर पोरांचा जुन्या गणवेशावरच गेला, आता 26 जानेवारीला जानेवारी महिन्यात तुम्ही गणवेश देणार का? म्हणजे ही विद्यार्थ्यांची चेष्टा नाही का? आणि गणवेशातून मिळणाऱ्या मलिदा खाण्यासाठी जर आखी यंत्रणा त्या ठिकाणी वेटीस धरली जात असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि मी एक पालक म्हणून किंवा एक कार्यकर्ता म्हणून या सरकारच्या खर तर ढिसाळ कारभाराचा, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता म्हणून, सरकारने विद्यार्थ्यांना गणवेश दिला नाही, देऊ शकले नाहीत म्हणून सरकारचा जाहीर निषेध करतो. कारण स्वातंत्र्याच्या दिवशी मुलांना आमच्या नवीन शाळा सुरू झालेली असताना सुद्धा नवीन गणवेश मिळू शकत नाही, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव काय असू शकतं? मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना काढली जाते, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना काढली जाते, आता मुख्यमंत्री लाडका आमदार, लाडका खासदार, लाडका मंत्री योजना काढली जाईल, मुख्यमंत्री लाडका कंत्राट बनवणारा गणवेश योजना त्या ठिकाणी काढली गेली असेल आणि त्या लाडक्या गुजरातच्या जर कंत्राटदाराला महाराष्ट्रातल्या शाळांचं आणि स्वातंत्र्य दिनाचं जर महत्व कळत नसेल तर ही प्रचंड दुर्दैवी गोष्ट आहे, वेदनादायी गोष्ट आहे. आणि जिल्हा परिषदेमध्ये शिकवणारे जेवढे शिक्षक असतील, जेवढे मुख्याध्यापक असतील, शिक्षण विभाग असेल, शिक्षण संचालक असतील, शिक्षण आयुक्त असतील, शिक्षण मंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बद्दल तर काय बोलावं, या सगळ्या महान लोकांना हात जोडून विनंती आहे की शाळकरी मुलांना तुम्ही गणवेश देऊ शकला नाही म्हणजे यंत्रणा किती निष्क्रिय, निष्फल आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनं किती आड येणारी आहे, किंवा विद्यार्थ्यांना गणवेशापासून याच सरकारमुळे आणि यंत्रणेमुळे जर वंचित ठेवलं जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून शेवटी परत एकदा एका शब्दात सांगतो की 78वा स्वातंत्र्य दिन शिंदे फडणवीस पवार सरकारमुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेतल्या किंवा जिथं जिथं ह्या सरकारी शाळा आहेत त्या त्या मुलांना जुन्या कपड्यांमध्ये त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करावा लागणं ही लाजेरवाणी गोष्ट आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी या घटनेचा, या ढिसाळ कारभाराचा जाहीर निषेध करतो. कंत्राटदार गुजरातचा आहे आणि कंत्राटदार श्रीमंत व्हावा हीच सरकारची अपेक्षा असेल तर दुर्दैव आहे.